पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल बटनवर क्लिक करा. नमस्कार, मी कांचन अरुणा रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत बटाट्याची कुरकुरीत भजी. त्यासाठी लागणारं साहित्य 50 ग्रॅम बेसन, एक मध्यम आकाराचा बटाटा, धनेपूड, हळद, 2 चमचे तांदळाचं पीठ, मीठ आणि लाल तिखट आणि बेकिंग सोडा, पाणी आणि तळण्यासाठी तेल. बटाट्याचे स्लाइस करून घेऊया. हे बघा, मी बटाट्याचे स्लाइस करून घेतले. आता आपण हे स्वच्छपैकी धुवून घेऊया. पाच मिनिटांसाठी मी पाण्यात ठेवले बटाट्याच्या स्लाइस. आता आपण याचं बेसन बनवून घेऊया भजीसाठी. बेसन घेतले, आता आपण त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं होतं, ते टाकूया. तांदळाच्या पिठाने काय होतं, भजी जरा कुरकुरीत होते. त्यानंतर हळद टाकूया थोडी. मीठ टाकूया. थोडं लाल तिखट चिमूटभर. थोडं धने पावडर. आपण थोडा खायचा सोडा टाकूया. आता आपण एक थोडं पाणी घालून थोडं मिक्स करून घेऊया. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडंच घालायचं. जास्त पातळ पण नाही बनवायचं आणि जास्त जाड पण नाही बनवायचं. थोडं परत पाणी झालं, जरा जाड झालं. मिक्स करून व्यवस्थित. ते बघा, आता आपलं हे बेटर मस्तपैकी तयार झालं आहे. ते बघा, जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही. तर मग असे मी 5 मिनिटांसाठी पाण्यात ठेवले होते बटाट्याचे स्लाइस. आता हे पूर्णपणे मी पाणी काढून घेते. हे बघा, पाणी पूर्णपणे काढून घेतलंय. थोडं मीठ घालते त्याच्यामध्ये किंचित असं. सगळ्या बाजूला मीठ लागलंय व्यवस्थित. तरी 5 मिनिटात असंच ठेवून देते. तेल तापत ठेवलं होतं कढईमध्ये. तेल आपलं तापलंय. आता आपण सुरुवात करूया. गॅस मी बारीकच ठेवली आहे.
भाजी बघा मस्तपैकी फुलून आली आहे छानपैकी. गॅस बारीकच आहे हा म्हणजे गॅस फास्ट नाही करायची. नंतर काय होतं आतलं बेसन जे असतं ना ते कच्चं राहतं. रेडी आहे. आता मी गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये काढून घेते. बघा कशी कुरकुरीत झाली आहे मस्त पैकी फुलून आली आहे. आपली भजी तयार आहे. ही आपण सॉस बरोबर खाऊ शकतो किंवा चटणी बरोबर खाऊ शकतो. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा. मुख्य म्हणजे महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.